ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। सांगली दोन आंतरराज्य चोरट्यांना केली अटक, 24 लाखाचा मुद्देमालसह 4 घरपुड्या उघडकीस, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई। सांगली मिरजेतील 4 घरपुड्यांचे गुन्हे उघडकीस आणण्यात एलसीबीला यश आलं। या प्रकरणी 2 आंतरराज्य चोरट्यांना अटक करून त्यांच्याकडून सोन्या चांदीचे दागिने, मारुती कार, रोकड, घरपोडीचं साहित्य असा 24 लाखाचा ऐवज जप्त करण्यात आल्याची माहिती एलसीबीचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली। कैलास चिंतामन मोरे वय 43 राहणार सोनीगीर जिल्हा धुळे, जयप्रकाश राजाराम यादव वय 35 राहणार सोनीगीर जिल्हा धुळे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत। जिल्ह्यात विविध ठिकाणी झालेल्या चोरीतील संशयितांना पकडण्यासाठी निरीक्षक शिंदे यांनी सहाय्यक निरीक्षक पंकज पवार यांचे एक पथक तयार केलं होतं। त्यानुसार पथक रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती काढत होते। त्यावेळी तासगाव मणिराजुरी रस्त्यावर एक विना क्रमांकाच्या कारमधून संशयित येणार असल्याची माहिती मिळाली होती। पथकाने त्यानुसार तेथे सापळा रचला होता। पथकाला तेथे गस्त घालताना एक विना क्रमांकाची मारुती कार रस्त्याकडेला उभी असल्याची दिसली। पथकाला संशय आल्याने तेथे जाऊन दोघांना शितापीने ताब्यात घेतलं। कारमधील दोघांना ताब्यात घेतलं, गाडीची तपासणी केली असता त्यामध्ये एका बॅगमध्ये सोन्याचे दागिने आढळून आले। त्याबाबत त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी सांगलीतील विश्रामबाग, संजय नगर तसेच मिरजेत दिवसा घरफोडी करून तिथून ते दागिने लंपास केल्याची कबुली दिली। त्यानंतर कारसह मुद्देमाल जप्त करून दोघांना अटक करण्यात आली आहे। त्यांना विश्रामबाग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले। एलसीबीचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक पंकज पवार, सिकंदर वर्धन, श्री चंदन शिवे, बिरोबा नरळे, संदीप नलावडे, सागर लवटे, संदीप गुरव, अमर नरळे, मच्छिंद्र बर्डे, प्रकाश पाटील, उदयसिंह माळी, विक्रम खोत, कॅप्टन गुंडवाडे, अजय पाटील आदींच्या पथकाने ही कारवाई केली। महानगर नेप्ससाठी आदी माने, मिरज।